विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इजी टीचिंगमध्ये सदाफुली, पेरिविंकल ह्या फुलांविषयी माहिती जाणून घेऊन अशी वेगवेगळी फुलांविषयी माहिती आपण जाणून घेत आहोत. आता आपण या व्हिडिओमध्ये सदाफुली पेरिविंकल या फुलाविषयी माहिती जाणून घेणार मराठीमध्ये. आणि आपल्याला शाळेमध्ये काही दिलं असेल लिहायला प्रोजेक्ट, तर याबद्दल तुम्ही 10 किंवा 15 ओळी पेरिविंकल सदाफुलीविषयी लिहू शकतात. चला आपण आता याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. सदाफुली पेरिविंकल. सदाफुली हे एक फूल दिसायला फार सुंदर दिसते. या झाडाला वर्षभर फूल येतात म्हणून या फुलांना सदाफुली असे म्हणतात. फुले पांढऱ्या व गुलाबी अशा दोन रंगाची असतात. झाडाची पाने हिरवीगार आकाराने लांब गोल असतात. झाडे जास्त उंच नसतात, झुडप्या एवढीच वाढतात. झाडांच्या पानापानाला फुले उंबरतात. ही फुले नाजूक असतात व लगेच सुकतात. म्हणजे सकाळी लगेच फुलं आली की संध्याकाळी लगेच सुकून जातात. आणि नेहमी लगेच पुन्हा सकाळी आल्यावर लगेच दुसरी फुलं आलेली दिसतात. अशा प्रकारे सदाफुली म्हणजे सर्व सदा वर्षभर येणारी फुले हे पेरिविंकलला येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही ह्या दोन पॅसेज तुम्ही आपल्या प्रोजेक्टमध्ये शाळेतून दिला असेल तर तुम्ही ह्या लिहू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता अशा प्रकारे अजून एक तुम्हाला पॅसेज मी देईल, तो पण तुम्ही उत्तमरित्या लिहून घ्यायचा आहे. फुलांचे पांढरी सदाफुली व गुलाबी सदाफुली असे प्रकार पडतात. फुलांचा वास कडवट येतो. सदाफुलीचा उपयोग आयुर्वेदिक औषधांसाठी करतात. ही फुले महादेवाला वाहतात. सदाफुलीची पाने फुले लहान व पाकड्या नाजूक असतात. पाकड्यांना आकार गोल असतो. ही फुले झाडावरच छान दिसतात. सदाफुलीच्या फुलांना 4-5 पाकड्या असतात. सदाफुलींची झाड रस्त्यावर बागेत तसेच रानात कुठेही उगवतात. आता सदाफुली ही नेहमी कुठेही सहज गेल्यावर आपल्याला लगेच डोळेसमोर येते. रस्त्यावर जात असतो आपण, कुठेही मध्ये गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला ही सहज आढळून येते. आणि त्याबद्दल आपल्याला माहिती लिहिता येते. म्हणजे आपल्याला दिसतं ते लिहितो. त्या प्रकारे आपण हे सिम्पलचा प्रोजेक्ट आपण मराठीमध्ये सरांनी किंवा मॅडमांनी दिला असेल तर तुम्ही उत्तमरित्या सहा बनवू शकतात. आणि फुलं पिवळे व पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे आपल्याला कुठेही जातो, रस्त्यावर जाताना किंवा आपण बागेत जात असतो ते आपल्याला सहजरित्या हे झाड सदाफुलीचं दिसत असतं. इंग्लिशमध्ये पेरिविंकल असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नवीन नवीन फुलाविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा व सबस्क्राईब करत राहा. आणि असेच आम्ही नवीन व्हिडिओ अजून फुलांविषयी आणणार आहोत. आणि इझी टीचिंगमध्ये क्वेश्चन आन्सर मी टेक्स्टबुकमध्ये सोल्यूशन आपल्याला नेहमी अजून वाढवत देणार आहे. लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा या चॅनलला. आपण पाहिल्याबद्दल थँक्यू.